नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. कांदा निर्यातबंदीचं घोंगडं अजूनही भिजत पडलेलं आहे. मंत्री, आमदार, खासदारांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा करून गाजावाजा केला होता. पण केंद्रीय ग्राहक सचिव रोहित कुमार सिंग यांनी आधी कांदा निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंत कायम असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मंत्री, खासदार आणि आमदार तोंडघशी पडले होते. त्यानंतर रोहित कुमार सिंग यांनी निर्यातबंदी कायम ठेवून फक्त 55,000 टन कांदा निर्यातीसाठी मोकळीक दिल्याचं जाहीर केलं. पण अजूनही त्याची अधिकृत अधिसूचना न काढल्यानं निर्यातदारही गोंधळात पडले आहेत. कांदा निर्यातबंदी उठवल्याची वल्गना करणारे आणि क्षणाचाही विलंब न लावता श्रेयपत्रात पाडून घेणारे मंत्री, खासदार आणि आमदार सध्या मात्र मूक गिळून गप्प बसलेले आहेत. कांदा निर्यातबंदी उठवण्याचं घोडं नेमकं अडलंय कुठं? निर्यातबंदी सरकार उठवणार नाहीच का? निर्यातदार आणि व्यापारी काय सांगतायत? हीच आजची सर्वात मोठी बातमी. पण त्यासोबतच राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातून वीज पुरवठ्यावरून नेमकं आज काय घडलं? शंभू सीमेवर अजून एका शेतकऱ्याला प्राण का गमवावा लागला यावरही बोलूच. पण सुरुवातीला बातम्यांवर एक नजर टाकूया. पहिली बातमी, राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं शेतकऱ्यांचं हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, भाजीपाला आणि फळपीक बागांचं मोठं नुकसान झालं. मंगळवारी संध्याकाळी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, संग्रामपूर, नांदुरा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक घरांवरील छतंसुद्धा बुडून गेली, तर शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातही काही ठिकाणी विजांसह पावसानं हजेरी लावली. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात वादळी पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. नाशिक, मनमाड, चांदवड तालुक्यात तर धुळ्यातील कुडाणे गावात गारपीटीनं शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट केली. यावरून काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं. 2-2 फूट त्या ठिकाणी गारपीट त्या ठिकाणी जमा झाली. अध्यक्ष महाराज, मागच्या काळातही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि आजही मदत मिळेल की नाही मिळेल, आणि अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि म्हणून अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आपण ते पंचनामे वगैरे अध्यक्ष महाराज, ती प्रोसिजर फारच मोठी आपली आहे आणि त्याच्यामुळे हे झालेल्या नुकसान भरपाईचं तातडीनं मदत करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे अध्यक्ष महाराज. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचं सांगितलं. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे स्थगनवर असं उत्तर द्यायचं नसतं, पण नानाभाऊ प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि विषय महत्वाचा असल्यामुळे तात्काळ त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि नुकसान भरपाईची जी काही त्या ठिकाणी म्हणजे नुकसानीचा जो तक्ता आहे तो मागवून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊ आपण स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे तात्काळ मदत करतो, त्यामुळे ती मदत निश्चितपणे करण्यात येईल. दुसरी बातमी, राज्यात शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठ्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतोय. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना दुसरीकडे मात्र उन्हाच्या चटक्यानं पिकं तहानलेली आहेत. पण राज्यात विजेचा तुटवडा असल्यानं पिकं भरपळू लागली आहेत. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण तरीही कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याची शेतकरी तक्रार करतायत. यावर विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी फडणवीसांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. मला आठवतं की राज्याचे ऊर्जामंत्री बसलेले आहेत, उपमुख्यमंत्र्यांकडे खूप डिपार्टमेंट असल्यामुळे ऊर्जामंत्री, सरकार आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये 12 तास शेतकऱ्यांना लाईन आम्ही देऊ असं म्हणाले होते, पण शेतीपंपाला अध्यक्ष महाराज फक्त 8 तास देतात तेही पूर्ण वेळ मिळत नाही आणि शेतीचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. लाईनचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज. माननीय उपमुख्यमंत्री आमचे दिलदार आहेत, ते त्यांनी आता आणलं तर ते 12 तास नाही 24 तास पण शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाला विद्युत देतील. यावर उत्तर देताना फडणवीसांनी लवकरच प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं. फक्त आपल्या माहितीसाठी चर्चा होऊ शकत नाही नानाभाऊ. आता आपण आपल्या अडचण अशी आहे की NTPC 1000 मेगावॅट आपल्याला जी वीज मिळते ती त्यांच्या काही कारणाने तात्पुरती बंद झालेली आहे, त्यामुळे थोडं डेफिसिट निर्माण झालेलं आहे. ती वीज त्यांनी आपल्याला सांगितलं आठवडाभरात ते रिस्टोर करतील. राज्यात वीज भार नियमनांमुळे शेतकरी जेरीस आलेले आहेत, त्यात आता पुरवठा खंडित केला जात असल्याचं शेतकरी सांगतायत. तीसरी बातमी, शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनात आणखी एका शेतकऱ्यानं आपला प्राण गमावल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे. कर्नाल सिंह असं शेतकऱ्याचं नाव होतं.
ते 62 वर्षांचे होते. कर्नाल सिंह पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील अरोना गावचे रहिवासी होते. 13 फेब्रुवारी रोजी संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं दिल्ली चलो आंदोलन पुकारलेलं आहे. पंजाब हरियाणाच्या सिंबू सीमेवर हरियाणा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखलेलं आहे. शिवकरण सिंग या तरुण शेतकऱ्याचा पोलिसांशी झालेल्या संघर्षात मृत्यू झाल्यानंतर गुरुवारपर्यंत म्हणजेच 29 फेब्रुवारीपर्यंत शेतकरी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतलेला आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी म्हणजे शेतकरी आणि पोलिसांच्या बाजूने शांतता राखण्यात आलेली आहे. गुरुवारपासून दिल्ली चलोची हाक पुन्हा देण्यात आलेली आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अन्य शेतकरी संघटनांसोबत संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं एकत्र येण्याबद्दल चर्चा केली, पण संयुक्त किसान मोर्चानं दिल्ली चलो आंदोलनात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे पंजाब राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप किसान मजूर मोर्चाचे सरचिटणीस श्रवण पंढेर यांनी केलाय. चौथी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे 4,000 रुपये आणि त्यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यापोटी 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. या दोन्ही योजनांसाठी राज्यातील 88 लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. तर पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुमारे 3,800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना नाराज शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता आजची सर्वात मोठी बातमी, कांदा निर्यात बंदी उठवण्यावरून श्रेय पदरात पाडून घेणारे मंत्री, खासदार आणि आमदार सध्या मात्र मिठाची गुळणी धरून बसलेले आहेत. त्याचं झालंय असं की केंद्रीय ग्राहक सचिव रोहित कुमार सिंग यांनी नाही होचा खेळ खेळत खेळत शेवटी 55,000 टन कांदा निर्यातीला मोकळीक दिल्याचं जाहीर केलं होतं. बांगलादेश, मॉरिशस, बहारीन, भूतान या देशांना सरकार कांदा निर्यात करणार असंही या सचिवांनी सांगितलं, पण अजूनही या निर्णयाची अधिकृत अधिसूचना आलेलीच नाही आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी तर कायम आहेच, पण जी काही मोकळीक देण्यात आली आहे त्यातही घोळ कायम आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय बाफना म्हणाले, अजूनही अधिसूचना प्राप्त नाही आहे, सध्या निर्यातदार अडचणीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सर्वांना कामाची संधी दिल्यास या अडचणीच्या काळात खूप मोठी मदत होऊ शकते. त्यासाठी शासनाने योग्य ते सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत, असंही बाफना म्हणाले. देशभरात 2,500 कांदा निर्यातदार आहेत, त्यातले 1,500 निर्यातदार एकट्या महाराष्ट्रात आहेत, पण निर्यातीला मोकळीक नसल्यानं त्यांची ही कोंडी झालेली आहे. ज्या 4 देशांना कांदा निर्यात केली जाणार आहे त्यासाठीसुद्धा परराष्ट्र मंत्रालयाकडून शिफारशी आलेल्या आहेत, त्यामुळे ठरवून दिलेल्या देशातच निर्यात करण्यात यावी असा आदेशही देण्यात आल्याची चर्चा आहे. नेमकी निर्यात कशी करण्यात येणार आहे, निर्यातीचं प्रमाण कसं ठरवलं जाणार याची विचारणा करण्यासाठी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे सचिव अमित कथरानी यांनी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांना थेट पत्र लिहिलं, जेणेकरून इच्छुक व्यापारी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकतील. मात्र अजूनही या पत्राला केंद्रीय सचिवांनी उत्तरच दिलेलं नाही आहे, त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत गोंधळ वाढतच चाललाय. केंद्र सरकार कांदा निर्यात उठवण्यासाठी सकारात्मक नाहीच आहे असंच एकूण दिसतंय. एरवी सरकारचे शेतकरी हिताचे धोरण किती चांगले आहेत याची उजळणी करणारे कांदा पट्ट्यातील मंत्री, खासदार आणि आमदार सध्या मात्र मूग गिळून गप्प आहेत. निर्णय प्रक्रियेत या लोकप्रतिनिधींपेक्षा अधिकाऱ्यांची चलती अधिक असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. या माहितीसोबत, या बातम्यांसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. कांदा निर्यात बंदीबद्दल सरकार सकारात्मक आहे की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो, त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.